मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नगर परिषद परीक्षा 2018 संबंधी आपल्याजवळ एक अतिशय महत्त्वाची एक अपडेट्स आलेली आहे आणि ती अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, काल जी सुनावणी झाली होती 7 तारखेला औरंगाबाद मॅटच्या न्यायालयामध्ये, तेथे बरेचसे मुद्दे हे क्लिअर झालेले होते. आणि या सुनावणीमध्ये आणि या आदेशामध्ये जे काही इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांचाच एक सेक्शनचा डाऊट हा क्लिअर व्हायचा होता. आणि त्यांचा जो म्हणणं आहे की 1:12 किंवा 1:6 हा रेशो ठेवला पाहिजेत, त्यावरच काही पॉईंट्स हे न्यायालयामध्ये क्लिअर व्हायची राहिलेले आहेत. परंतु जे इतर पदं आहेत जसं की लेखापरीक्षक किंवा प्रशासकीय कर निर्धारण अधिकारी, या दोन पदाबद्दलचे कोणतीही अडचण न्यायालयामध्ये नाही. त्यामुळे या दोन्ही पदाची, एकतर प्रशासकीय लेखापरीक्षक आणि कर निर्धारण अधिकारी, या दोन्ही पदाची परीक्षा ही 15 सप्टेंबरपर्यंत होऊ शकते. कारण न्यायालयामध्ये महापरीक्षा पोर्टलने सर्व जे काही मुद्दे होते ते मांडलेले आहेत आणि जे या दोन परीक्षेच्याबद्दल कोणत्याही प्रकारची मागणी किंवा तक्रार विद्यार्थ्यांकडून झालेली नाही. आणि जे नॉर्मलायझेशनचं जे काही मत होतं तर ते मत महापरीक्षा पोर्टलने त्यांचं मत त्यांच्या वकिलाद्वारे तेथे मांडलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या वकिलामार्फतसुद्धा त्यांची जी काही बाजू आहे ती त्यांनी मांडलेली आहे. तर कर निर्धारण अधिकारी आणि त्याचबरोबर लेखा परीक्षक या दोन्ही पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या 15 सप्टेंबरपर्यंत, अकाउंटच्या आणि कर निर्धारांच्या ह्या दोन्ही परीक्षा 15 सप्टेंबरपर्यंत आयोजित होऊ शकतात. कारण न्यायालयामध्ये तसं त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा सर्व जो काही प्लॅनिंग आहे ते पूर्ण सेटअप झालेला आहे, प्लॅन पूर्ण आहे, सेंटरसुद्धा बुक केलेले आहेत, हॉल तिकीटसुद्धा रेडी आहेत. तर जास्तीत जास्त ते 1 ते 2 तासामध्ये सर्व जी काही तयारी आहे ती करू शकतात. त्यामुळे आगामी 15 सप्टेंबरपर्यंत नगर परिषदेच्या कर निर्धारण अधिकारी, त्याचबरोबर अकाउंट आणि च्या जी काही आहे परीक्षा ती होऊ शकते. आणि त्यासाठी आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि सोमवारी यावर निश्चित निकाल येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो.